हाय हॅलो, वेलकम टू माय चॅनल द रिअल आर्चू। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आले आणि ती पण खूप झटपट होणार आहे। तर कच्च्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत आपण आणि तीही पौष्टिक। तुम्ही ही चटणी इडलीसोबतही खाऊ शकतात, पराठ्यासोबतही खाऊ शकतात, चपातीसोबतही खाऊ शकतात। चला, ही कशी पौष्टिक झाली आहे तर बघा। पुढे मी घेतले हिरव्या मिरच्या, ह्या कमी तिखट आहे थोड्या, आणि कच्चे टोमॅटो घेतले, तीळ घेतली आहे, लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। हे टोमॅटो आपण पाण्यामध्ये 10 मिनटं उकडून घेणार आहोत। हे टोमॅटोला शिजून घ्यायचे, मी थोडेसे काप करून घेते म्हणजे आतमध्ये पण टोमॅटो शिजतील। कच्चे टोमॅटो थोडेसे कडक असतात त्याच्यामुळे आपल्याला ते 10 मिनिट शिजवायचे। मी हे पाण्यामध्ये टाकून घेतले, आता ह्याच्यामध्येच आपल्याला हिरव्या मिरच्याही टाकून घ्यायच्या आहे आणि त्या पण शिजून घ्यायच्या आहे टोमॅटोसोबत। चला, मी हे 10 मिनिटांसाठी शिजवायला ठेवते। हे कच्चे असतात टोमॅटो त्याच्यामुळे याला कापून घेतले आणि चांगले शिजून घ्यायचे। 10 मिनिटं झालेले आहे, आपले टोमॅटो आणि मिरचीही शिजलेली आहे। आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी कोथिंबीर घालणार आहे थोडीशी, 2-4 लसणाच्या पाकळ्या घालूयात। चवीनुसार मीठ आणि तीळ, तिळामुळे ही खूप छान लागते। तुम्ही शेंगदाणेही यूज करू शकतात पण ही तिळाची चटणी आहे। तीळ ॲड केल्यामुळे ही चटणी खूप छान लागते। चला, मी हे उकडलेल्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकून घेते। टोमॅटो आपल्याला थंड होऊ द्यायचे, गरम लगेच पॉटमध्ये घालायचं नाही। टोमॅटोचे मी कट करून घेते म्हणजे याच्यातल्या पूर्ण वाफा वरती जातील, हे खूप गरम आहे। टोमॅटो कट करून घेते, टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात घालून घेते। आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं, याची बारीक प्युरी करायची। तुम्ही थोडी जाडसरही ठेवू शकता। ह्याच्यामध्ये मी 1 चमचा पाणी घातलं। आता आपली चटणी रेडी आहे। ही चटणी खूप, खरंच ही टोमॅटोची चटणी खूप छान लागते, तुम्ही पण ट्राय करा। हवं तर तुम्ही याला फोडणी देऊ शकता मोहरी कढीपत्ता टाकून, पण आम्हाला ही बिगर तेलाचीच आवडते। तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक आणि सबस्क्राईब पण करा। बाय बाय।